जळगाव मतदारसंघाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना निवडून आणणे हा विषय नामदार गिरीश महाजन यांच्या प्रतिष्ठेचा विषय होता. त्यांच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती, त्यामुळे उन्मेष पाटील यांचा विजय धोक्यात दिसत होता. परंतु काल झालेल्या मतमोजणीच्या अंतिम निर्णयानंतर नामदार गिरीश महाजन यांना सुटकेचा श्वास टाकला. भाजपा उमेदवार उन्मेष पाटील यांना 7,78,079 मते मिळाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना 2,98,661 मते मिळाली. भाजपा उमेदवार उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा 4,92,018 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे, याची अधिकृत घोषणा झाली. उन्मेष पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असून जळगाव साठी स्मिता वाघ यांचे नाव आधी जाहीर करण्यात आले होते, मात्र वेळेवर 40 गावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले. तसेच अमळनेर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हाणामारी झाली होती, त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव देवकर यांना येथून विजय निश्चित वाटत होता.